नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। आज अनंत चतुर्दशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस। गेले 10 दिवस आपण गणपती समोर विविध प्रकारचे नैवेद्य ठेवत आलेलो आहोत, परंतु प्रामुख्याने मोदक आणि खिरापत ह्या दोन गोष्टी नैवेद्यामध्ये आपल्याला आढळून येतात। आणि ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कॉमनली आढळून येणारा पदार्थ तो म्हणजे खोबरं। या खोबऱ्याविषयी थोडंसं आज आपण जाणून घेऊया। खोबरं हे मुळातच मलावस्तंभ दूर करणार आहे, म्हणजेच ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो अशांना खोबरं खाल्ल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो। खोबऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात, ज्याला आपण फायबर्स असं म्हणतो। या फायबर्समुळे आपल्या मळाला मुख्य म्हणजे भरीवपणा येतो, आणि शिवाय यातील जी स्निग्धता आहे त्याच्या जोडीने फायबर्स मदत करतात। आणि मग आपल्या आतड्यांची जी मोटिलिटी असते, आतड्यांची जी पुढे मागे होण्याची गती असते ती वाढवली जाते। आणि मग तयार झालेला जो मळ असतो तो सुखकररित्या आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो। आणि म्हणूनच ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो अशांनी एरवी सुद्धा आपल्या आहारामध्ये खोबऱ्याचा वापर करायला हरकत नाहीये। जेव्हा आपले केस गळतात त्यावेळी सुद्धा खोबऱ्याचा खूप चांगला उपयोग होतो। खोबऱ्यामध्ये विविध प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात। जेव्हा आपले केस गळतात त्यावेळी प्रामुख्याने आपल्याला कॅल्शियम किंवा प्रोटीन या दोन्हीची सप्लिमेंट दिली जाते, परंतु ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होण्याकरता काही मायक्रो न्यूट्रिएंट्स लागतात। उदाहरणार्थ मॅग्नेशियम आहे, झिंक आहे। तर अशा प्रकारची ही जी मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे जे शरीराला अत्यल्प प्रमाणात लागतात परंतु ती अतिशय जरुरी असतात, तर अशा वेळेला विविध औषधांना किंवा विविध कॅल्शियम सारख्या सप्लिमेंट्स घेताना किंवा प्रोटीन सारख्या सप्लिमेंट्स घेताना आपण आहारात जर खोबरं ठेवलं तर ह्या मायक्रो न्यूट्रिएंट्सची कमतरता भरून येते। आणि मग केस गळण्यावर, म्हणजे ज्याला आपण हेअर फॉल म्हणतो, तर ह्या केसांच्या तक्रारीवर आपल्याला पुष्कळ चांगला फायदा होऊ शकतो। आणि म्हणूनच हे खोबरं जे आहे ते आपण नैवेद्यापुरतं न ठेवता एरवी सुद्धा आपल्या आहाराचा जर एक अविभाज्य घटक केला तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो। नमस्कार।